तर नमस्कार मित्रांनो, मी शुभम, आपले यूट्यूब चॅनल शुभ्स ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा मी स्वागत करतो. आणि वरती थोडे ढग आलेले आहेत आणि थोडी माझी तब्येत पण थोडीशी खालतीवरती म्हणजे खालीवरती झालेली आहे आणि थोडं विकनेस पण आहे, जास्त काय नाही. आणि चांगले भरलेले आहेत आणि माझ्या गाडीचा एक छोटासा प्रॉब्लेम होता. तर तुम्ही गेल्या टायमाला बघितलेलं असेल ना, तर एक व्हिडिओमध्ये ना माझ्या गाडीचं ना सीट ना पूर्ण फाटलेली आहे. तर आणि मी काल ती सीट बनवायला दिलेली आणि आज आपण चाललो आहे त्या सीटला बसवायला आणि बघूया किती खर्च आला आहे. तर तुम्ही पण चला आणि तुमचं जर काही काम असेल तर तुम्हाला पण शॉर्टकट स्वीटमध्ये तुम्हाला समजेल की त्याला नक्की सीटला करायचं काय आहे. तर चला या, जाऊया आणि बघूया आपण. आणि दुसरे काय काम असेल ना, गाडी तर पार्क केलेली होती आणि तुम्हाला माहितीच आता काय होणार आहे गाडीचं आपलं हाल. फुटेज है मतलब कैसा इसके ऊपर मारेगा तो जमेगा या मतलब उसको निकालना पड़ेगा. निकाल दो. तर त्यांनी काम करायला चालू केलेलं आहे आणि 10 मिनिटं काहीतरी लागतील अजून त्यांना बघायला. हां बोलते सोशल डिस्टन्स. ओके, आम्ही थोडं लांब लांब बसतो आणि गाडी इथे आणि हे इथं काम करतात. आमच्यासाठी दुकान आज उघडं आहे. थँक्यू. तर आता अजून 10 मिनटं लागणार आहेत, तर आपण वेट करूया. खूप काय काम करतात ते आणि आपण लवकर लवकर करून घेऊ. बसून झालेली आहे आणि खूप मस्त सीट बसवलं त्यांनी. खूप थँक्यू तुम्हाला मी बोललो आहे. आणि आता मी चाललो आहे आता घरी. तर तुम्हाला घरी गेल्यावर तुम्ही सांगतो की खर्च नक्की किती आला आणि किती टाईममध्ये त्यांनी आम्हाला बनवून दिलं. चला घरी. पहिलं मी पूर्ण म्हणजे एकच काम झालं माझं आणि त्यामधलं शॉर्टकट स्वीटमध्ये तुम्हाला सांगायचं म्हणलं तर 400 रुपयामध्ये मी कवर पूर्ण नवीन बसवलेलं आहे. आणि जर तुमच्या इथे जवळपास कोणी असे कवर बसवणार असेल तर त्यांच्याकडनं बसून घ्या, कारण ते स्वस्त आणि मस्त आणि टिकाऊ असतात आणि क्वालिटी असतात त्यांच्याकडे. कारण सेम ब्रँड कंपनी वापरते, सेम तेच वापरतात, त्यामुळे थोडं स्वस्तामध्ये भेटतात आणि आपला पण फायदा होतो, आपल्या पण गोष्टी थोडे पैशाची बचत होते. त्यामुळेच तर मी हे केलं. आणि पाऊस तर पडला, तुम्ही बघितलं असाल स्टोरीमध्ये. जर तुम्ही स्टोरी नसेल बघितली तर प्लीज जाऊन इंस्टाग्रामवरती मला फॉलो करा. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे मी, तर जावा आणि फॉलो करा इंस्टाग्रामवरती. आणि बाकी बस व्हिडिओ आजच्यासाठी एवढंच ठेवूया. आणि हां, माझी थोडी तब्येत थोडी खराब आहे अजून, तर मला माहीत नाही अजून पुढच्या व्हिडिओ बनवेल नाही बनवेल. तर हे एवढंच ठेवलं. वेगळ्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय. आता रात्र झाले, गुड नाईट.